वाशी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 ची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा टोल नाका बंद करण्याचा इशारा वाशी भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन इंगोली यांनी पारगावचे टोल व्यवस्थापक भोसले यांना दिला आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा ते पारगाव असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 तालुक्यातून जातो. या महामार्गाची अवस्था गावातील रस्त्यांसारखी झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पारडी फाट्याजवळ एका कारला अपघात होऊन चौघे जखमी झाले होते. त्यानंतर महामार्गावर माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकारही घडला, परंतु अवजड वाहनांच्या ओझ्याने पुन्हा या परिसरात मोठे खड्डे पडले असून अपघात घडत आहेत. प्रसंगी दुचाकी स्वारही या खड्ड्यांमुळे बळी पडत आहेत. येत्या 9 सप्टेंबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा टोल नाका बंद करून टोल वसुली करू दिली जाणार नाही, असे निवेदन राष्ट्रीय महामार्ग IRB चे व्यवस्थापक भोसले यांना दिले आहे. या निवेदनावर उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहाजी चेडे, AIN न्यूज, वाशी. काल आम्ही नॅशनल हायवे 52 विरोधात आम्ही टोल मॅनेजर पारगाव टोल मॅनेजरला निवेदनाद्वारे त्यांना आम्ही समज दिली आहे. हायवेवरती जे जागोजागी खड्डे पडलेले आहेत, जीवघेणे खड्डे आहेत, हे खड्डे तात्काळ बुजवा. आम्ही त्यांना मुदतही दिलेली, हे खड्डे तुम्ही जर 9 तारीख गणेश विसर्जनाच्या आत जर नाही बुजले तर आम्ही 9 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला 1 रुपयाही टोल वसुली करू देणार नाही. आम्ही असं त्यांना सक्तीचं निवेदन दिलं आहे. या हायवेवरती आपल्या वाशी तालुका हद्दीमध्ये पारगाव असेल, शरमकुंडे फाटा, पारडी फाटा, तेरखेडाचा काही भागात असे जागोजागी एकदम मोठे खड्डे झाले आहेत. आणि हे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याकडून 1,00,000 रुपये टोल वसुली करतात त्या पद्धतीने आपल्याला तिथे आपल्याला सोय रस्त्यावरची आपल्याला सुविधा पुरवत नाही. त्या विरोधात आम्ही त्यांना काल सक्त आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही या विरोधात तुम्ही जर टोल वसुली करायची असेल तर आम्हाला रस्त्याची सुविधा व्यवस्थित द्या, रस्ते तुम्ही तात्काळ बुजून घ्या, नसता आम्ही तुम्हाला 9 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला 1 रुपयाही टोल वसुली करू देणार नाही. या आशयाच्या आम्ही काल पारगाव टोल मॅनेजरशी आम्ही बोलणं करून त्यांना निवेदन दिलेलं आहे.